शेतकरी बांधवांनो, आपल्या आंबा पिकामध्ये जी काही भिरूड लागतं, तर ती जी आळी असते ना, तर प्रचंड ताकदवान अशी ती आळी असते. तर त्या आळीचा हा भुंगेरा म्हणजे प्रौढ आहे हा, ह्याच्यामध्ये म्हणजे अंडी, अंडीच्या नंतर आळी, आळीच्या नंतर कोशावस्था, आणि कोशावस्थेपासून हे तयार झालेला जो आहे तो हा किडा किंवा भुंगेरा. तर हे सप्टेंबरपासून पुढं जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतात. तर अशा पद्धतीनं हे त्याचे अँटीने आहेत हे पायामागचे. तर हा जर किडा आपल्याला निदर्शनास आला तर आपण त्याचं जे आहे ते त्याला नष्ट करावं, नष्ट करावं ह्याच्यासाठी की ह्यांचं जे आहे ते मेटिंग झाल्याच्या नंतर ह्याची जी काही मादी आहे, तर ह्याची मादी जी आहे ते आपल्या जे काही आंबा वगैरे असेल, शक्यतो जिथं जिथं गमोसिस म्हणजे जिथं जिथं असं डिंकासारखा स्त्राव निघालेला असतो आपल्या एखाद्या ह्याला झाडाला, तर त्या ठिकाणी किंवा ते स्त्रव जो आहे तो ह्याला आकर्षित करतो त्या झाडाचा, आणि म्हणून हा तिथं जाऊन तिथली जी काही म्हणजे साल आहे थोडीशी म्हणजे ढिली असलेली साल, तर त्याच्यामध्ये ह्याचं जे आहे ते मादी अंडे देते. किमान 20 ते 25 अंडे जे आहे ते एका वेळेला हे देते त्याची मादी, आणि मग त्याच्यातून जे काही अंडे मधून जी काही निघणारी जी काही आळी आहे तर ती आपल्या आंबा पिकाचं जे आहे ते पूर्णपणे नुकसान करते. ते जे काही बिरूड लागल्याच्या नंतर जो काही ॲपिरन्स असतो तर तो तयार होतो. म्हणून आता सध्या हे जर तुम्हाला निदर्शनास येत असतील तर हे प्रौढ जर आपण नियंत्रित केले, ह्यांचं जर मेटिंग होऊ दिलं नाही, ह्यांना जर आपण नष्ट केलं, तर जो काही पुढचा जो काही होणारा आउटब्रेक येईल तो होणार नाही. मी आपल्या शेतकऱ्यांना माहिती असावं म्हणून ह्याचं जे आहे ते आपण ह्याच्यात आणखीन एक आहे, ह्याला प्रतिबंधात्मक म्हणजे गमोसिस किंवा डिंक जे आहे आपलं तिथं येतो आपल्या ह्याला, तर तशा ठिकाणी आपण खालच्या बाजूला खोडाच्या तिथं जर आपण बोर्डो पेस्ट लावलं तर ते बोर्डो पेस्ट रिपेलंट म्हणून काम करतं. तर ते सुद्धा जर लावलं तर आपण म्हणजे एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जे आहे ते बोर्डो पेस्ट ह्या किडींच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण उपयुक्त ठरू शकतो. पण हे भुंगेरे नष्ट करणे कधी आपल्याला फायदेशीरच असतात.